महाज्योति संशोधन संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, समाजातील ओबीसी व्हीजीएनटी एसबीसी या समाज घटकांवर सरकार अन्याय करत असल्याचं सांगत महाआघाडी सरकारला जागे करण्यासाठी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध मागण्यांसाठी महाज्योती संघर्ष कृती समितीच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले चौक औरंगपुरा या ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहे. महाज्योती ही संस्था बाळटी आणि सारथीच्या धर्तीवर तात्काळ सुरू करावी, संस्थेसाठी 500 कोटींची तरतूद करावी, संस्था स्वायत्ता म्हणून स्थापन करावी, सप्टेंबर अखेरपर्यंत एमपीएससी यूपीएससी आणि नेटसेटच्या क्लासेससाठी विद्यार्थ्यांची तात्काळ निवड करावी, संशोधन शिशुवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तात्काळ सप्टेंबर अखेरीस निवड करावी. गेल्या आर्थिक वर्षामध्ये महाज्योतीसाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. या मागण्या 8 दिवसांमध्ये पूर्ण न झाल्यास राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय. दरम्यान या आंदोलकांना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं होतं. विजयंती अशा सर्व घटकासाठी, त्यातील विद्यार्थ्यांसाठी जी महाज्योती संस्था स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता, परंतु या आलेल्या नवीन सरकारने जाणीवपूर्वक चालढकल चालवलेली आहे आणि ही संस्था त्वरित स्थापन करावी याच्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालवतोय. त्याच्यामध्ये 2 टप्पे असणार आहेत. सर्व आमदारांना भेटून या येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित करावा याच्यासाठी आम्ही आत्ता आग्रह धरतोय आणि बरोबरीनं समाजातून एक दबाव निर्माण झाला पाहिजे आणि या मुलांसाठी महाज्योती लगेच सुरू झाली पाहिजे याच्यासाठी सगळीकडे हे आंदोलन करण्यात येत आहे.